सकल मराठा समाजाच्या वतीने आज शिरोळ तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिरोळ तालुक्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी इतर समाजाने या मोर्चाला पाठिंबा दिला. जालना येथील भ्याड लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच आमदार उल्हास पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अभिजित पवार यांनीही कठोर शब्दात निषेध नोंदवत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सकल मराठा समाजातील युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या कित्येक दिवसापासून शांततेच्या मार्गानं मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून शासन दरबारी आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला मोर्चा आंदोलन निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी लावून धरण्यात आली होती. दुर्दैवानं अजूनही ह्याच्यामध्ये भरीव अशा पद्धतीचं यश आलेलं नाही. आरक्षण दिलं जातं आहे, कधी ते नाकारलं जातं आहे, कधी कोर्टाच्या माध्यमातून अडकलं आहे असं सांगितलं जातं आहे. मात्र परवा जालन्यामध्ये 80 मार्गानं चालू असणाऱ्या आंदोलनावरती लाठीकाठीच्या माध्यमातून हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला. त्याचा निषेध आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये व्हायला लागला आहे. त्यातलाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यामध्ये संपूर्ण
सकल मराठा समाजाच्या वतीनं एकत्रितरित्या या घटनेचा निषेध म्हणून आणि सरकारच्या बरोबरचं असहकार आंदोलन म्हणून जर आमच्या मराठा समाजाची सरकारला आवश्यकता नसेल तर आम्हालाही सरकारची आवश्यकता नाही आहे हे दाखवून देण्यासाठी आजचा मोर्चा होता। फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या तालुक्यातल्या तरुणांनी वेगवेगळ्या जाती समाजाच्या लोकांनी सुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आपला प्रतिसाद नोंदवला। या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून तहसील ऑफिसला येऊन या सगळ्या समाजातल्या समस्या तहसीलदार समोर मांडल्यात। आज तहसीलदारांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाला त्या भावना कळवल्या जातील। निश्चितपणानं सरकारच्या माध्यमातून जे कोण दोषी असतील त्याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे। शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना आंदोलनकर्त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचे आदेश देण्यात आले आणि त्या ठिकाणी फार मोठी हिंसा घडली, अनेकांना जखमी केलं। माता भगिनी असतील, महिला असतील, यांच्यावर अन्याय अत्याचार करण्याचे प्रयत्न झालेले आहेत आणि याची सर्वस्वी जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांनी घ्यावी आणि तत्काळ आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही शिरोळ तालुका विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करत आहोत। आणि यामध्ये ज्यावेळी गोवारीचं हत्याकांड घडलं त्याचा उल्लेख राज्याच्या गृहमंत्र्यांनी केला, त्यावेळी त्या खात्याचे मंत्री असणाऱ्या बबनराव पाचपूत यांनी राजीनामा दिला होता। आज ही घटना घडलेली आहे ती गृहखात्याच्या अखत्यारीत येत आहे, त्यामुळं राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत।